ऐतिहासिक बौद्ध वारसा स्थळांची नासधूस करण्याची एक घाणेरडी परंपरा या ठिकाणी आहे. त्याच परंपरेला पुढे नेत नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण करण्याचा घाट या ठिकाणी काही लोकांनी घातलेला आहे. त्याला नागपूरच्या स्थानिक बौद्ध जनतेने प्रखर विरोध दर्शवलाय. गेले अनेक महिने त्याविरोधात बैठका, निवेदनं, मोर्चे, आंदोलनं सुरू आहेत. मात्र ऐतिहासिक स्थळ असलेल्या दीक्षाभूमीच्या जागेवर अंडरग्राउंड पार्किंग बांधण्याचं काम थांबवण्यात येत नव्हतं. आज जनतेचा कडेलोट झाला, त्यांच्या भावनेचा उद्रेक झाला आणि जनतेनं रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध नोंदवलेला आहे. हा इशारा आहे तिथल्या ट्रस्टींना आणि सत्तेत बसलेल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना, इथल्या बौद्ध जनतेच्या भावनांशी खेळू नका, आमच्या ऐतिहासिक वारसास्थळांना विद्रूप करण्याचं काम करू नका, अन्यथा ही जनता तुम्हाला रस्त्यावर उतरून धडा शिकवेल. आज त्याची झलक नागपूरमध्ये दिसलेली आहे. नागपूरची जनता रस्त्यावर उतरलेली आहे. जर हे काम थांबलं नाही तर केवळ नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जनता रस्त्यावर उतरेल आणि देशातीलही जनता रस्त्यावर उतरेल. त्यामुळे वेळीच हे काम थांबवण्यात यावं, लोकभावनेचा आदर करण्यात यावा आणि पुन्हा अशा पद्धतीनं बौद्ध वारसास्थळांची नासधूस किंवा विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, हा इशारा आज जनतेने दिलेला आहे. तो सत्तेत बसलेल्यांनी समजून घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या उद्रेकाला त्यांना सामोरं जावं लागेल.